यूनिट 4 के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अशोक मेश्राम को गुप्त जानकारी मिली कि अजनी स्थित एफसीआई के गोडाउन से राशन के अनाज का ट्रक निकलने वाला है, जिसमें लदे हुए अनाज की कालाबाजारी की जाने वाली है। इस जानकारी के आधार पर जाल बिछाकर यूनिट 4 की टीम ने कार्रवाई कर दो आरोपियों के साथ ही एक ट्रक 320 गेहूं की बोरिया ऐसा 8,60,000 रुपये का मध्य माल जब्त किया है। मिली जानकारी के अनुसार वरिष्ठ पुलिस निरीक्षक अशोक मेश्राम इन्हें गुप्त जानकारी मिली, उसी जानकारी की जांच पड़ताल कर उन्होंने और जानकारी हासिल की, जिसमें उन्हें पता चला कि आयसर ट्रक नंबर 40AK2958 ट्रक से राशन अनाज की कालाबाजारी की जाने वाली है। यूनिट 4 के वरिष्ठ पुलिस निरीक्षक मेश्राम इन्होंने जाल बिछाकर ट्रक को भरतवाड़ा परिसर के कटरे लेआउट स्थित गुलमोहर नगर से बलवंत किराना स्टोर के पास अनाज की बोरियों के साथ दो आरोपियों को गिरफ्तार किया है। साथ ही 8,60,000 रुपयों का मुद्दे माल भी जब्त किया गया है। यामध्ये असं आहे, काला मला एक ब्लॅक मार्केटिंगची माहिती मिळाली होती, त्या माहितीशी आम्ही रेखी केली आणि कन्फर्म केलं की ब्लॅक मार्केटिंग होत आहे। तर त्यानुसार आम्हाला एका ट्रकचा नंबर मिळाला की तो ट्रक एफसीआय गोडाऊनमधून भरला जातो, ते सरकारी स्वस्त धान्य असतं सगळं ते। तर असं कालच्या याच्यामध्ये काल 11 वाजताच्या दरम्यान एक ट्रक ज्याचा नंबर आहे MH 31AK2958, तर तो तिथनं म्हणजे जो 320 पोते गव्हाचे भरून निघाला, तर त्याला आम्ही फॉलोअप केलं। त्यानंतर तिथून तो डिरेक्ट CPIM बिरार कॉलेजजवळ थांबला, जिथे त्याची टिफी बनवण्यात जाते। तिथे तो त्याने जवळपास 3 तास आपले टाइमपास केला। त्यानंतर मग तो तिथून तो माता मंदिर जे आपलं आहे PS नंदनवनच्या हद्दीमध्ये तिथे येऊन थांबला, तिथे त्याने 3 तास टाइमपास केला। यामध्ये असं आहे की जी त्याने तिथे TP बनवायला पाहिजे होती ऑफिशियल, आणि TP-मध्ये ज्यांना ज्यांना धान्य वितरण करायचं आहे त्यांना ते धान्य वितरण करायला पाहिजे होतं, परंतु असं न करता त्यांनी तो सरळ जो ट्रक आहे तो इथून डिरेक्टली पोलीस स्टेशनकडून हद्दीतील गुलमोहर कॉलनी आहे तिथे एक प्रायव्हेट गोडाऊन आहे, त्या ठिकाणी डायरेक्ट त्यांनी सर्व पोते तिथे उतरवले, म्हणजे 200 पोते तिथे उतरवले अंधारामध्ये ट्रक लावून। आम्ही पाठलाग आमचा सुरू होता आणि आम्हाला जेव्हा असं त्यांना जेव्हा असा डाऊट आला की पोलीस आपल्या मागावर आहेत, तेव्हा ड्रायव्हरने लगेच ते गाडी स्टार्ट करून पळण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही त्याच वेळेस त्यांना तिथे पकडलं आणि सगळं त्याच ठिकाणची आम्ही जे ऑडिओ व्हिडिओग्राफी सगळी केली आणि स्पॉटवर फूड इन्स्पेक्टर लोकांना दोन्ही बोलावून घेतलं। त्यामध्ये 44 इन्स्पेक्टर आहेत, झोनल ऑफिसर आहेत, सगळ्यांनी शहनिशा केली। त्यानंतर त्यांना ते त्यामध्ये हा जो मुख्य याच्यामध्ये हा आरोपी आहे हा रामभाऊ आकरे म्हणून आहे, जो ज्याचा हा सगळा माल जो हा करत होता रेशनचं जे ज्ञान करतो हा गैरकायदेशीर, तर त्याच्यावर फूड अँड ड्रग्स म्हणजे यामध्ये जे फूडचे झोनल ऑफिसर आहेत 44 आणि इतर अधिकारी हे त्यांच्यावर EC Act 3 आणि 7 प्रमाणे कारवाई करीत आहेत। आणि 320 पोते गव्हाचे आणि ड्रग्स आणि त्याचप्रमाणे त्यांचे मोबाईल हे सर्व साहित्य एकूण 8,60,000 आम्ही जप्त केलेलं आहे, आणि जप्त मुद्देमाल आणि इतर सर्व साहित्य आहे हे आम्ही फूड अँड ड्रग्सचे अधिकारी आहे त्यांच्याकडे हँडओव्हर। इस मामले में पुलिस आगे की जांच कर रही है, ऐसी जानकारी भी यूनिट 4 के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अशोक मेश्राम इन्होंने दी है। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागढ़ के साथ क्षितिज देशमुख की रिपोर्ट, TNBCN न्यूज़ नागपुर।